पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा लवकरात लवकर होणार असून रे नगरच्या लाभार्थ्यांना सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते घरकुलाचं वितरण करण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम यांनी दिलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रमिकांच्या स्वप्नातील घरांची चावी देण्यासाठी सोलापूरला येत आहेत. त्यांचा श्रमिकांच्या वतीनं भव्य आणि दिव्य स्वरूपात हर्षोल्लासात जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात 1,00,000 श्रमिकांना याचं आग्रही निमंत्रण देणार आहे. समाजाच्या सर्व थरातील सर्व वर्गातील श्रमिक कष्टकरी बांधव या जाहीर सभेला येणार आहेत. ही अत्यंत आनंदाची अभिमानाची बाब आहे. हा स्वप्नपूर्ती सोहळा सोलापूरच्या इतिहासात भर टाकेल असं मत रेनगरचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम यांनी केला आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरी भागातल्या 30,000 असंघटित कामगारांना एकाच ठिकाणी परवडणाऱ्या सहकारी तत्वावर रेनगर फेडरेशन म्हाडा यांच्या पुढाकारातून एकमेव अभिनव अशा 30,000 घरांचा गृहनिर्माण प्रकल्प साकारत आहे. पहिल्या टप्प्यातील 15,000 घरांचा हस्तांतरण सोहळा पंतप्रधान मोदी यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. या अनुषंगाने ही जाहीर सभा होणार आहे. या पूर्वतयारीसाठी शनिवारी रेनगर कुंभारी येथे नियोजनासाठी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक ग्रामीण म्हाडा संबंधित सर्व अधिकारी रेनगर मुख्य प्रवर्तक माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर रेनगरचे चेअरमन नलिनी कलबुर्गी विकासक अंकुर पंधे माजी नगरसेविका कामिनी आडम आदींसमवेत शासकीय बैठक पार पडलेली आहे. यावेळी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांना जाहीर सभा आणि हस्तांतरण सोहळ्यासाठी बनवण्यात आलेला आराखडा नकाशा व्यवस्था आदींची माहिती प्रोजेक्टरद्वारा देण्यात आलेली आहे. तसेच प्राधान्याने पंतप्रधान यांच्या आगमनासाठी हेलिकॉप्टर कोठे उतरलं पाहिजे हेलिपॅड कोठे असलं पाहिजे याची 3 ठिकाणी आणि सुरक्षा यंत्रणा तसेच ताफा आदी याबाबत विचारणा घेण्यात आलेली आहे. यावेळी अन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.